नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नोकरीची एक सुवर्ण संधी. मित्रांनो, ही संधी असणार आहे स्पेशली महिला उमेदवारांसाठी. महिला उमेदवार जर उत्तम अशा नोकरीच्या किंवा रोजगाराच्या संधीसाठी वाट बघत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी ही नोकरीची उत्तम अशी संधी असणार आहे. अहमदाबाद महानगरपालिकेमार्फत स्टाफ नर्स आणि महिला आरोग्य कर्मचारी या पदांसाठीची भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मैत्रिणींनो, जर तुम्ही या स्टाफ नर्स किंवा महिला आरोग्य कर्मचारी या पदासाठी नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही ह्या नोकरीच्या संधीचा लाभ घेऊ शकतात. या जाहिरातीसंदर्भातची अधिक माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात. या नोकरीला अप्लाय केल्यानंतर तुमच्या येथील पद हे असणार आहे स्टाफ नर्स किंवा महिला आरोग्य कर्मचारी म्हणून. या पदांसाठीच्या टोटल रिक्त जागा या असणार आहेत 586. मैत्रिणींनो, इथे स्टाफ नर्स आणि महिला आरोग्य कर्मचारी या दोन पदांबरोबरच इथे आणखीनही दुसऱ्या पदांसाठीची भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या 586 जागा या सर्व जागांसाठी डिवाईड करण्यात आलेल्या आहेत. या नोकरीला अप्लाय करण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता ही तुम्ही BSc नर्सिंग किंवा डिप्लोमा इन जनरल नर्सिंग मिडवायझरी म्हणजे GNM किंवा ANM म्हणजे सहाय्यक नर्सिंग मिडवायझरी किंवा MSW म्हणजे सोशल वर्क ऑफ मास्टरमधील तुमच्याजवळ प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही ती डिग्री घेतलेली असणे इथे आवश्यक असणार आहे. मैत्रिणींनो, या नोकरीला अप्लाय करण्यासाठी इथे वयोमर्यादा असणार आहे. तुमचे वय हे स्टाफ नर्स या पदासाठी 33 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहे. तर महिला आरोग्य कर्मचारी या पदासाठी तुमचं वय हे 34 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. तसेच ह्या नोकरीसाठी जो पगार असणार आहे तो पगार स्टाफ नर्स या पदासाठी 29,200 रुपये ते 43,200 रुपये महिना आहे. तर महिला आरोग्य कर्मचारी या पदासाठी 19,000 ते 63,000 रुपये महिना पगार इथे आहे. मैत्रिणींनो, या नोकरीला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथे परीक्षा फी ही असणार आहे आणि ही परीक्षा फी आरक्षित लोकांसाठी म्हणजे जी उमेदवार आरक्षित नाही आहे ओपन कॅटेगरीतली उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी इथे ही फी असणार आहे 112 रुपये. तर राखीव उमेदवारांसाठी इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा फी ही नाही आहे. आरक्षित जी उमेदवार आहेत त्यांनी त्यांची परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. ही परीक्षा फी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग पद्धतीने ही परीक्षा फी भरू शकतात. या नोकरीचे जे ठिकाण असणार आहे ते असणार आहे गुजरात. तसेच या पदांचं जे सिलेक्शन म्हणजे निवड प्रक्रिया असणार आहे ती निवड प्रक्रिया इथे लेखी परीक्षेच्या आधारावर असणार आहे. तुम्ही या नोकरीला अप्लाय केल्यानंतर तुमची इथे एक लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्या लेखी परीक्षेमध्ये जर तुम्ही उत्तम मार्कांनी पास झालात तर तुमची इथे वैयक्तिक मुलाखत ही घेतली जाणार आहे आणि या दोन्ही प्रक्रियांच्या आधारावर तुमचं इथे या पदांसाठीचं सिलेक्शन होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला या जाहिरातीसंदर्भात अधिक माहिती हवी असेल मित्रांनो किंवा मैत्रिणींनो या जाहिरातीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा या जाहिरातीला कशा पद्धतीने अप्लाय करावे या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही अहमदाबाद city.government.in या लिंकवर जाऊन या जाहिरातीसंदर्भाची अधिक माहिती मिळवू शकतात. धन्यवाद.